महाराष्ट्रातील 36 जिल्हे 36 बातम्या पाहण्यासाठी न्यूज G9 चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. हाक तुमची साथ आमची. 36 जिल्हे 36 बातम्या न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांचे. अमरावती जिल्ह्यातील ऐतिहासिक नावलौकिक असलेला तालुका म्हणजे अचलपूर आणि याच अचलपूर तालुक्यातील प्रत्येकी वर्षापासून सुखसुविधेपासून मागासलेले गाव म्हणजे शहानूर. शहानूर हे मैलघाटाच्या पायथ्याशी असलेले एक नैसर्गिक पर्यटन स्थळ म्हणून संपूर्ण विदर्भात प्रसिद्ध आहे. तसेच तेथील जीवन प्राधिकरणाची निसर्ग बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये 2005 साली विना विजेचे 235 गावांना तसेच 2 शहरांना गुरुत्वाकर्षण बळावर पाणी पुरवठा करणारे प्रकल्प म्हणून विशेष नोंद झालेली आहे. परंतु या शहानूर प्रकल्पापर्यंत पोहोचण्याकरता जी रस्त्याची सुविधा पाहिजे होती ती अजूनही दिसत नाही. रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे येथील नागरिक जीव मुठीत घेऊन अपघाताचा सामना करीत कसे तरी शहर घडवतात. या सर्व समस्या येथील नागरिकांनी माजी आमदार रमेशजी बुंदले आणि विद्यमान पालकमंत्री तसेच विद्यमान आमदार भाऊ वानखेडे यांना अनेकदा निवेदनाद्वारे दिले असताना हे लोकप्रतिनिधी रस्त्यांच्या या दुरावस्थेकडे आता तरी लक्ष देतील काय असा प्रश्न जनतेमध्ये उपस्थित झाला असून असा सूर स्थानिक जनतेमधून निघत आहे. ही दुर्दशा गती अशीच चालू आहे. कुणी कुणी ऑफिसर येतात खोटे आश्वासन देणे आहे. हा रोडचं ट्रान्सफर अजून काही झालं नाही. तिची समजदारी कुणाला माहीत नाही पडून राहिली. आजपर्यंत कितीक लोक येऊन गेले आणि जाऊन गेलेले आहेत. त्याच्यामुळे या रोडची काही परिस्थिती येऊन राहिली. अजून काय करावं याचं काही नाही. काही निवेदनं केले अर्ज केले पण कोणी कुठेची सुनवाई कोणी केली नाही. आम्ही वेळोवेळी डिपार्टमेंटच्या लोकांना विचारलं पण त्या लोकांनी काही माहिती दिली नाही. इथून बरेचशा ठिकाणी 350 गावाला पाणी पुरवठा योजनेची कामं चालू आहेत. बाकीचे कामं आहेत पण इकडे काही नाही. पर्यटन आहे त्याचंही काही अजून निवांत म्हणजे कोणताच आम्हाला निकाल नाही दिला. आजपर्यंत आम्ही त्याच्या आधारावर हे चालून राहिलो. जो येते तो असेच आश्वासन देते. काही पेपरात अर्ज केले ग्रामपंचायतीले अर्ज केले पण आम्हाला आजपर्यंत न्याय नाही मिळाला. आणि अजून हा रोड हा बनतही नाही अशी उमेद आमची आली. माझं 50 वर्षाचं इथं वास्तव्य झालेलं आहे. 50 वर्षापासून हेच दुर्गती हेच पाहून राहिलो मी. सुधारणा काहीच नाही झाली आणि होणारही नाही आहे असं मला वाटून राहिलं येतं. नमस्कार, मी भोजराज जाधव. पांढरे ते शहानूर रस्ता 8 किलोमीटर असून रस्त्याची व्यवस्था खूप खराब झालेली आहे. तो रस्ता डिपार्टमेंटच्या अंडरला आहे असं सांगतात. कधी सांगतात 82 हँडवर्क केला त्यामुळे रस्त्याचा निकालच लागत नाही आहे. तरी प्रशासनानं या बाबीकडे लक्ष द्यावे. 3-4 दिवसा अगोदर इथं पालकमंत्री येऊन गेल्या, रस्त्याची पाहणी करून गेल्या. बळवंत भाऊ आलेवांकडे त्यांनी पण पाहिलं पण अजूनपर्यंत काही या गोष्टीवर निर्णय निघालेला नाही. तरी शासनाने या गोष्टीकडे लक्ष द्यावे आणि रस्त्याची व्यवस्था करून द्यावी. मी रवींद्र बंदाटे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमध्ये 35 म्हणून कार्य करीत असून या रोडची म्हणजे रोड खराब असल्यामुळे मी बरेच वेळा 2-3 वेळा पडलो मोटरसायकलवर. बेलसुद्धा लागलेला आहे मला. माझं नाव कमलदास अमरलाल शिलेकर. मी वागदो शहानूर इथला रहिवासी आहे आणि डोलारमधला प्रस्तुतीवाली लेडीज बाईले मी दवाखान्यात घेत जात असताना शहानूर रोडवर अर्ध्या ठीक गाडीतच त्यांची डिलिव्हरी झाली. रस्ता खराब असल्यामुळे आम्हाला खूप त्रास होते आणि पेशंट नेण्यासाठी खूपच त्रास होते. आम्हाला कोणाही बाजाराला जावा पेशंटला घेऊन जावा तर शहानूर वरून पांढरीवर जावं लागते. पुरा रोड खराब आहे. याकडे शासनानं लक्ष द्यावे हे आमची सर्वांची विनंती आहे. मेरा भाऊ आहे. इसका पेट दुखने लग गया तो मैं हम दवाखाना ले जा रहा था तो दवाखाना जाने जाते बीच में रोड में खाली हो गया तो फिर हमने रोड खराब हो जाए थे ऑफिस लेके आ गया डिलीवरी रोड में हो गया रोड खराब हो जाए. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी अमरावती प्रतिनिधी महेश वक्पंजार.